रामराम मंडळी मी तुमचा आवडतेचा कृषी सल्लागार कृष्णामधुकर आवारी आज तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आजचा आपला विषय आहे कांदा या पिकावरील पहिला स्प्रे आपण काय घ्यावा की जेणेकरून आपल्या पिकाची सुरुवातीलाच कांदा पिकाची थोडी उत्तम अशी वाढ होईल त्यानंतर खाली रूट झोन चांगला वाढेल काळोखी चांगली आणि जो आपल्याला थोडी थंडीमध्ये जो आपल्याला करप्याला सामोरे जायला लागतं त्या करप्याला आपल्याला सामोरे नाही जायला लागणार याच्यासाठी आपण काय स्प्रे घेतला गेला पाहिजे त्याची मी तुम्हाला आज माहिती देणार आहे चला तर मग आपण पहिले कांदा या पिकाची आपण बघून घेऊ की आता सध्याची स्टेज काय हा आपला घरचा प्लॉट आहे आज एक महिना तीन दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे कांद्याचा आपण स्टेज बघून घेऊ त्यावरती काय स्प्रे घ्यायचे पहिला स्प्रे मी तुम्हाला सांगतो चला तर मग शेतकरी मित्रांनो आत्ता सकाळचे दहा वाजून एकोणावीस मिनटं झालेली आहेत पण मात्र वातावरणात अजूनही कुठंतरी थोडं धुकं दिसतं आपल्याला बघा आत्ता आपण मूळ विषयाकडे वळू बघा कांद्याची सध्याची परिस्थिती आपण कांद्याला पहिलं पाणी हे डायरेक्ट एकविसाव्या दिवशी दिलं होतं की जेणेकरून आपली काळीभोर जमीन आहे जेणेकरून चिकचिक ना व्हावी आणि थंडीमध्ये साधारण कांद्याला एवढं पाणी पण लागत नाही सध्याची कांद्याची परिस्थिती ही अशी आहे अजून एकही स्प्रे घेतलेला नाही या कांद्याला मात्र उद्या वगैरे स्प्रे टाकायचा आपल्याला त्याची पण आपण एक नवीन व्हिडिओ तयारच करणार आहोत अत्ता अत्ता आ, आता कुठेतरी पर्पल ब्लॉच दिसायला सुरुवात झालेली आहे हा पर्पल ब्लॉच आहे शेतकरी मित्रांनो जे की आपल्या बोलीभाषेत आपण याला करपा असे म्हणत असतो बऱ्याचशा ठिकाणी कुड आता ही सुरुवात आहे पर्पल ब्लॉचची बारीक स्पॉट एकदम शेतकरी मित्रांनो आता आपल्याला स्प्रे असा घ्यायला लागणार आहे की जेणेकरून आपलं करपा नियोजन झालं पाहिजे त्याचबरोबर थ्रीप्स म्हणजेच आपण त्याला बोली भाषेत आता सध्या कांद्यावरती मावाच म्हणताय जण तर तो, तो मावा नियोजन झालं पाहिजे त्याचबरोबर कांद्याला काळोखी आली पाहिजे त्याच्या पुढचा विषय आपला आहे रूट झोन चांगला वाढला पाहिजे तर असाच प्रेमी सांगतोय तो एक तर तुम्ही एका वही पेन घेऊन कागदावरती लिहून घ्या किंवा ही व्हिडिओ सेव्ह करून घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला स सर्वात महत्त्वाचं म्हणजे करपा कर्पा नियोजनासाठी हो आपण यू पी एल कंपनीचे साप दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम त्यामध्येच आपण मावा किंवा थ्रीप्स नियंत्रणासाठी आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे कराटे अडीचशे मिली त्याचबरोबर कांद्याला काळुखी येण्यासाठी आपल्याला जे मॅग्नेशियम सल्फेटेचं असतं ते घ्यायचं आहे पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये नंतर पुढचा विषय आहे आपला की रूट झोन वाढला पाहिजे एक विशिष्ट वरती पात वाढायला पाहिजे त्यानंतर पातीला काळूखी आली पाहिजे आणि जी आपली खालची मांड आहे जी की आपल्याला व्यवस्थित झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण जी पी जी कंपनीचे जे गोल्ड बीट येत असते ते दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे मिली घ्या जे की कांद्याचे नियंत्रित वाढ भरगसचं मांड आणि व्यवस्थित अशी रूट झोन शेतकरी मित्रांनो आपल्याला स्प्रे कसा घ्यायचा आहे कराटे दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे मिली त्यामध्ये यू पी एल कंपनीचे साप अडीचशे ग्रॅम त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि जी पी जी क्रॉप्स जे गोल्ड ब्रिटा येत असते ते आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे मिली असा कांद्यावरती पहिला स्प्रे तुम्ही गच्च घ्या जेणेकरून करपा नियोजन हो त्यानंतर थ्रिप्स मावा नियोजन हो त्याच्यानंतर आपलं काळोखी आणि रूढधून चांगला वाढवण्यास उत्कृष्ट असं मदत करेल चला तर मग शेतकरी मित्रांनो माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जर शेतीमध्ये तुम्हाला कुठल्याही पिकामध्ये जर कुठली अडचण असली तर मला संपर्क करू शकता तुम्ही माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सदुसष्ट एकोणवीस